नमस्कार मंडळी, आजचं व्लॉग अंशिका सकाळी उठून बनवती आहे। तर आदल्या दिवशीच आम्ही जेजूरचं दर्शन घेऊन आलो होतो। दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं आहे अमेरिकेला, खूप साऱ्या बॅगा पॅक करायच्या आहेत। आम्ही आदल्या दिवशीच रात्री उशीर आलो होतो जेजुरीचं दर्शन करून। लिटरली कपडे पण बदलले नाहीत, तसंच झोपलो होतो। अंशिकाला एवढ्या लवकर कशी जाग आली होती काय माहिती। अजून बाग काही येतो नाही, उद्या हा उद्या जायचो आम्हाला, मग अजून मस्त सकाळ झाली आहे। बट आदल्या दिवशी खूप उशीर झाला होता, त्यामुळे निवांत झोपलेत। बॅगा पॅक करायचं सगळ्यात मोठं टेन्शन होतं, आता उठल्यानंतर तेच करायचं होतं। आजी आजोबांच्या रूम मध्ये गेली होती। आणि इथे माझे सासरे आवाज देतात माझ्या सासूबाईंना। लाईक शेअर आणि सबस्क्राइब। आता हे काय निघालं तो माहित नाही, बट सकाळी उठल्या मला हे दिसलं होतं। आणि आम्ही येताना गावाकडून खूप सारे भाज्या आणल्या होत्या, कदाचित त्या भाज्यामधून असं काही आलं होतं माहित नाही। आणि थोड्या वेळ तर असा काही वाईट प्रसंग आमच्या फॅमिलीवरती येणार होता, माहीत नव्हतं मला। 3 आठवड्यापूर्वी आमचे भाऊ म्हणजेच माझे सासरे, त्यांच्या बॉडीमध्ये सोडियम कमी झाल्यामुळे त्यांना थोडी चक्कर येणं म्हणा किंवा बॅलन्स न राहणं, थोडं बोलायलाही थोडासा प्रॉब्लेम वाटत होता त्यांना, कन्फ्युजन स्टेट। तर त्यामुळे त्यांना ॲडमिट केलं होतं आणि त्याच्यानंतर बरे झाले होते ते। आणि हा व्हिडिओ आता करंट आहे की त्या दिवशी त्यांना एकदम त्रास झाला होता, एवढी डाऊन झाली होती की त्यांना म्हणजे बोलता येत नव्हतं। परत आपण जे काही सांगतोय ते त्यांना समजेन असं झालं होतं। परत कमरेखालचा भाग बिलकुल वर्क करणं बंद झालं होतं। तर आमच्या फॅमिलीवरती अचानक एवढं मोठं एकदम संकट आलं होतं। तर देवाला प्रार्थना केल्याशिवाय असं दुसरा काही पर्यायच नाही असं वाटत होतं। आणि डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये ब्रेनची सर्जरी सांगितली होती, त्यांचं जे इंटरनल ब्लीडिंग जास्त झालं होतं। आणि मेंदूच्या ऑपरेशनबद्दल खूप जणांना संभ्रम असतो की म्हणजे ते सक्सेसफुल होतं किंवा नाही होतं। आणि हा डिसिजन एकदम आम्हाला घ्यायचा होता म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीला, तर थोडासा अवघड होता बट विचार करायलाही टाईम नव्हता। आणि शेवटी सर्वांनी मिळून हा डिसिजन घेतला की नाही आपण सर्जरी करूया, कारण त्याशिवाय पर्याय पण नव्हता। आणि सर्व देवावरती सोडून ठेवलं होतं आम्ही आणि मनात पॉझिटिव्ह विचार ठेवले होते सगळं काही व्यवस्थित होईल। ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असलेल्या व्यक्तींची मनस्थिती नाही सांगतायच्या शब्दामध्ये, त्यांना डॉक्टरांमध्येच देव दिसत असतो की सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून। आणि फायनली सर्व भाऊंचं ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं आमच्या। डॉक्टरांनी 3 ते 4 दिवस व्हेंटिलेटरवरती ठेवायचं सांगितलं होतं की त्यांच्या रिस्पॉन्स नुसार, पण 5-7 तासच गरज लागली त्यांना। तर त्यांना जेव्हा ॲडमिट केलं होतं तेव्हा त्यांचं सिटी स्कॅन काढलं होतं, त्यात त्यांना सबड्युरल हेमेटोमा हे निघालं होतं। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे इंटरनल ब्लीडिंग झालं होतं, आतून मेंदूच्या बाहेरून रक्तस्राव झाला होता त्यांचा। मेंदू हा शरीराचं पूर्ण कंट्रोल म्हणजे करत असतो आणि त्यांचं रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूवरती प्रेशर येत होता आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे होत नव्हत्या। त्यांना पाणी गिळता येत नव्हतं, परत हातपायची मुवमेंट कमी झाली होती, पॅरालिसिस पुन्हा परत दुसऱ्या हाताला झाल्यासारखं वाटत होतं। आणि कधी चुकून पडलो, स्लीप झालो, त्यात पण इंटरनल इंजरी होऊ शकते आणि ओल्ड एज लोकांमध्ये जास्त प्रमाण असतं हे। बरं वाटतंय का? दुखत नाही ना का?
सर्जरीचा रात्रीचा हा व्हिडिओ आहे. आय सी यूच्या बाहेरच सगळे पेशंटचे नातेवाईक झोपले आहेत. जेंट्स लोकांना अशी काही वेगळी सोय नव्हती, आतमध्ये लेडीजसाठी कॉट्स वगैरे एका रूममध्ये होते, तिथे झोपले होते लेडीज वगैरे सर्व. आदल्या दिवशी जेजुरीचं दर्शन घेतलं होतं आम्ही, आणि तेव्हा मला असं वाटलं की देवाने आम्हाला संकटात टाकलं आहे की संकटातून काढलं आहे हे समजत नव्हते. आणि ज्या दिवशी जायचं होतं अमेरिकेला त्याच दिवशी ऑपरेशन झालं होतं. आणि इवन आमचे मोठे दीर पण म्हणत होते आम्हाला की तुम्ही आता जाऊ शकता अमेरिकेला, झालं आहे ऑपरेशन, सक्सेसफुल झाले. बट आमचा पाय निघत नव्हता. आणि आपण आई वडील किंवा फॅमिली आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण फक्त मनानेच विचार करत असतो, तेव्हा डोकं ही गोष्ट येत नाही. म्हणजे तिकीट्स किंवा ऑफिसचं काम हे सगळं सोडून आम्हाला फक्त आता इथेच थांबायचं होतं असं होतं. आणि मला त्या दिवशी माझ्या नवऱ्यावरती खरंच गर्व वाटला की त्यांचं म्हणणं होतं की अमेरिकेची नोकरी गेली ते गेली, चार नोकऱ्या परत भेटतील आपल्याला. माझे सासरे रिटायर्ड शिक्षक आहेत, तर त्यांची इच्छा खूप होती की त्यांच्या मुलांनी अमेरिकेत असावं, नोकरी करावी. कठीण प्रसंगात नेहमी फॅमिली एकत्र सोबत असेल एकमेकांचा हात पकडून, तर कुठलंही मोठं संकट वाटत नाही. आणि जर तुम्हाला खरंच दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांनी इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. बघा ना, म्हणजे किती मान झालं त्यांना. आपण हॉस्पिटलमध्ये जायचं थांबतो यांच्यासाठी, काही दोस्त मोकळ करतात. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला टिफिन द्यायला जायचं होतं, बट मंत्री वगैरे कोण कोण येणार होते इथे, तर खूप रोड ब्लॉक केला होता. आम्हाला आमच्या पेशंटला टिफिन द्यायचं घाई झाली होती आणि इकडे थांबावं लागत होतं. ठीक आहे असो. आवरले का? झोपलेत? कोण आहे? आणि आमचे भाऊ सर्वांना चांगलं ओळखत होते. आणि खूप सारे काही काही क्रिटिकल ऑपरेशन झाले होते, त्या पेशंटला थोडासा टाइम लागत होता ओळखायला वगैरे. तर खूप जण असे रिकव्हरी फेजमध्ये पण होते तिथे. तर थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला वाट बघावं लागते पेशंटच्या रिकव्हरीची. तर ही सर्जरी कशी होती हे थोडंसं सांगते. तर जे आतमध्ये ब्लिडिंग झालं असतं, तर वरून काय करतात की दोन होल करतात जसं ड्रिल सारखं आपल्या कवटीला. आणि अगोदर वरून पहिल्यांदा ॲनेस्थेशिया दिला जातो आणि नंतर मग ड्रिल करून जे आतमध्ये ब्लिडिंग झालं आहे तर ते ब्लड काढून घेतात वगैरे. आणि नंतर पुन्हा परत आतमध्ये स्टिचेस करून क्लोज करतात. आता ब्रेन सर्जरीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. काही काहींचे तर ऑपरेशन असे पाहिले आहेत की मी पूर्ण म्हणजे आतमध्ये खूप सारे कट करून सर्जरी करतात. लिटरली 30-40 टाकेत मी असे पाहिले होते वगैरे. आणि हे भाऊंचं ऑपरेशन झालं त्याला बर होल सर्जरी म्हणतात. तर साधारणतः 2.5-3 तास लागले होते. आणि हे रिस्क पण ह्याच्यामध्ये कमी आहे. आणि पेशंट अर्धा पाऊन तासात लगेच शुद्धीवरती येतो आणि नॉर्मल बोलायला लागतो. रिकव्हरी थोडी थोडी हळू असते. आता रिकव्हरी कशी झाली हे पण पुढे दाखवू आम्ही. आमच्या भाऊंचं ऑपरेशन DY पाटील हॉस्पिटलमध्ये झालं होतं आणि त्यांना 10 वर्षापासून पॅरालिसिसचा त्रास होतात. आणि जे त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत ते इथे जॉब करतात, तर त्यामुळे ऑपरेशन आम्ही इथेच केलं होतं. आणि पुढे काय काय असं हे सांगूच आम्ही. आणि ह्या पेशंट ज्या आहेत ते त्यांच्याशी पण आमची ओळख झाली होती. तर ते खूप उंचावरून पडले होते, त्यांचं लिटरली म्हणजे खूप सारं डोकं चेपटून गेलं होतं आणि त्यांची पण सर्जरी झाली होती. तर त्यांचं पण रिकव्हरी चांगली होती तरी पण. आणि ह्या टाईममध्ये खूप वेगवेगळे पेशंट पाहिले, खूप वेगवेगळ्या फॅमिलीबरोबर भेटलो वगैरे. आणि सगळ्या लोकांना तरी एक अशी पॉझिटिव्ह वाईब बघायचो की आमचा पेशंट बरा होईल. आणि वेगळा अनुभव होता हा सगळा. कोण आहे भाऊ? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पण आमच्या आता नणंद भेटायला आल्या होत्या. आणि हे ऑपरेशनपर्यंत आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं, कारण थोडा वेळ पण नव्हता. आणि खूप लोकांना सांगूनसुद्धा त्यांना टेन्शन द्यायचं, परत त्यांचे कॉल्स आपल्याला येणार, खूप सारे वेगळे टेन्शन सुरू होतात. आणि खूप लोकांना असं पण असतं की मेंदूची सर्जरी सक्सेसफुल होत नाही, तर मग आणि हे जेव्हा चुकून ऐकतो तेव्हा आपलाही कॉन्फिडन्स लूज होतो, किंवा थोड्याशा निगेटिव्ह वाईब्स पण तयार होतात. त्यामुळे आमचा हा पूर्ण आमच्या एकत्र फॅमिलीचा हा डिसिजन होता. आणि व्यवस्थित सर्जरी सक्सेसफुल झाली होती. आणि कदाचित सगळ्यांचे चांगले आशीर्वाद म्हणा आणि आमच्या सासऱ्यांनी केलेली पुण्याई त्यांच्या कामी आली.
एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांचं कल्याण करत असतो आणि त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोबत असतात शिक्षकांच्या. आणि आता आमच्या फॅमिली परत दुसराच प्रॉब्लेम सुरू झाला की आमच्या सासूबाईंचे डोळे आले आणि आता त्या घरी येणार होत्या आणि अमोल साहेब थांबणार होते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत पाहुणे नातेवाईक पण भेटायला येत होते. त्यांना पण सांगत होतं की जास्त येऊ नका. सगळे प्रॉब्लेम एकत्र येतात असं होतं आणि खूप काळजी घेऊनसुद्धा अंशिकाला आले होते, नंतर आमच्या पुतणीला आलते आणि आमच्या जाऊबाईंना आलते. त्या टायमाला आमच्या भाजींची पण मदत झाली, त्या थांबून मुलींनाही सांभाळत होत्या आम्ही हॉस्पिटलमध्ये असोपर्यंत. आमच्या जाऊबाई रोज डबा घेऊन जायच्या, त्यांना डोळे आले होते. परत आमच्या दोन्ही पुतणींचे डोळे आले होते, आमच्या दिरांचे डोळे आले होते आणि अमोल साहेबांचे तर बघा. आणि आलटून पालटून कधी हे कधी ते असं करत थांबत होत्या, पण पूर्ण टाईम बऱ्याच वेळा आमच्या सासूबाईच असायच्या. आणि मी इथे एक गोष्ट नक्की पाहिली, जेवढे हे पेशंट आजूबाजूला दिसत होते वयस्कर, त्यांच्याबरोबर त्यांच्या बायकाच होत्या. आणि म्हणजे ह्याचा अर्थ शेवटपर्यंत आपली पत्नीच आपली साथ देते किंवा आपला पतीच साथ देतो हे मात्र तिथे दिसत होतं. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बरेच वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स समजतात लोकांचे. काही काही पेशंट तर महिने दीड महिन्यापासून तिथे होते, त्यांच्या रिकव्हरी हळूहळू होती, काही काहींची रिकव्हरी फास्ट होती. आजूबाजूचे पेशंट बदलत होते, त्याप्रमाणे नातेवाईकसुद्धा बदलत होते. बोलणं व्हायचं त्यांच्याबरोबर आमच्या सासूबाईंचं वगैरे, आणि एकमेकांना आधार पण देत होते की हां तुमचं पेशंट होईल व्यवस्थित वगैरे. आणि जवळजवळ 2 आठवडे झाले होते भाऊंची तब्येत आता सुधारत चालली होती आणि इकडे ऑफिसवाल्यांनी पण त्यांना वर्क फ्रॉम होमची परमिशन दिली होती. मी सोडून सर्वांना डोळे आले होते आणि आमच्या सासूबाईंना सर्वात जास्त त्रास झाला होता. जवळजवळ 7-8 दिवस खूप त्रास झाला होता त्यांना आणि फायनल त्या बऱ्या झाल्या होत्या आत्ता. आणि शनिवार रविवार त्या माघारी यायच्या आणि आमचे धीर किंवा अमोल तिथे असायचे. मग खूप दिवसांनी आजीच्या जवळ आल्या होत्या कारण त्यांचे डोळे खूप दिवस होते. आणि इकडे घरी अजून एक प्रॉब्लेम, पेस्टिसाइड करायचं होतं. तर एवढं सगळं बघा, आता किचनचे किती भांडे आहेत, आत्ता एवढं काढल्यावर कळतं एवढे भांडे आहेत वगैरे. तर मग सगळं ते साफसफाई मी आणि माझ्या जाऊबाईंची चालू होती पॅरलली. इकडे अंशिका आणि माझी पुतणी त्यांचं मैत्रिणी इकडे तिकडे खेळणं चालू असायचं, मध्ये येऊन विचारणं असायचं की भाऊ कधी येणार आहेत. आणि ह्या दोघींमुळे आमचं घरातलं वातावरण खरंच पॉझिटिव्ह राहत होतं, मस्त त्या खेळकर आहेत. थोडंसं त्या आणि थोडं दुःख विसरून जात होतं, टेन्शन विसरून जात होतं. आणि खूप सारे अँटीबायोटिक गोळ्या चालू होत्या त्यांच्या, परत फिजिओथेरपी सुरू होती त्यांची. तर हा जो 3रा आठवडा सुरू आहे, तर त्यांना चालायची प्रॅक्टिस करायला सांगितली होती. आणि ह्या रिकव्हरी फेजमध्ये पेशंटची थोडीशी चिडचिड होत असते इतक्या दिवस हॉस्पिटलमध्ये वगैरे, थोडंसं मूड स्विंग असतात वगैरे. तर हे सगळं आपण फॅमिली मेंबरनी समजून घेतलं पाहिजे. चालत आहेत ना आता व्यवस्थित थोडेफार, एका पायाने लंगडते थोडेसे. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी हा विनिंग मोमेंट होता, ते थोडे चालायला लागले होते. आणि हळूहळू होतात, थोडंसं विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावरती, देवावरती आणि आपल्याही कष्टांवरती. आपल्याला लहान असताना आपले आईवडील चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, ह्या समाजात राहायचं कसं शिकवतात. तर सगळं काही केलं असतं त्यांनी, आपलं त्यांचं आयुष्य आपल्यासाठी दिलं असतं. तर आता थोडासा आपला टाईम आहे, आपण त्यांच्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. त्यांना आपल्याकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा असते आणि काळजीची. आणि एखाद्या पेशंटचं रिकव्हरी पूर्ण तुमच्या फॅमिलीवरती असते, तुमची फॅमिली किती पॉझिटिव्हली त्यांना ट्रीट करते, काळजी घेते, हे सगळं खरंच मॅटर करतं असं मला वाटतं. आणि बऱ्याच ओळखी झाल्या होत्या आमच्या इथे, त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ काढले. आमचे व्हिडिओ पण ते आता बघायला लागलेत.
टिक्का लाई लावला तू. आणि त्या दिवशी होता अमोलसाहेबांचा बर्थडे. बट भाऊ भाऊंना डिस्चार्ज भेटणार होता त्या दिवशी, बट काही भेटला नाही. मग त्यामुळे ते म्हटले की बर्थडे सेलिब्रेट नको करायला. पण रात्री आम्ही ऑक्शन केलं होतं आणि आत्ता वाट बघत होतो आमच्या भाऊंचं घरी येण्याची. आता दुसऱ्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होता आणि आता जाऊबाई आणि माझ्या सासूबाई बसल्या आहेत आणि अमोलसाहेबांचं आणि आमच्या दिरांचं डिस्चार्जचं चालू आहे काम. आमच्या सासूबाई पण न थकता सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांचे पण थोडे आजार पण वेगळे चालू असतात. दवाखान्यामध्ये किती दिवस? आणि इकडे घरी आम्ही तयारी सुरू केली होती त्यांना ओवाळण्याची. पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवेल मी सगळं काही. आणि ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की किती कठीण प्रसंग आला तर घाबरू नका, विश्वास ठेवा, सगळी फॅमिली एकत्र असू द्या, मग सगळा प्रॉब्लेम छू नंतर निघून जाईल.